ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, माननीय बाळासाहेब थोरात या सरकारमधल्या मंत्र्यांनी आणि आमच्या पक्षाने हा बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे. हा शेतकऱ्यांच्या विरोधात अन्याय करणारा कायदा नरेंद्र मोदींनी जेव्हा कोरोनासारखा लॉकडाऊन होता या लॉकडाऊनच्या काळात हा कायदा बळजबरीने केलेला आहे. आज लाखो नव्हे करोडो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. हा कायदा जर करायचा होता शेतकऱ्यांसाठी चांगला होता तर शेतकऱ्याच्या कुठल्याही संघटनेला न विचारता त्यांच्यावर लादलेला आहे. केवळ अंबानी अदानी या लोकांना फायदा होण्यासाठी आणि शेतकरी देशोधडीला लागण्यासाठी हा कायदा केलेला आहे. म्हणून पूर्णतः ताकदीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सोलापूर शहरात, सोलापूर जिल्ह्यात बंदसाठी ताकदीने उतरलेली आहे आणि पूर्ण सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा आज बंद आहे. मी व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी जर पीक पिकवलं, शेतकऱ्यांनी जर काम केलं तर बाजार सगळे चालणार आहेत. आज शेतकऱ्यावर अन्याय चाललेला आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभारणं हे सगळ्या समाजाचं, सगळ्या व्यापाराचं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही या बंदमध्ये ताकदीने उतरलेलं आहे. आज 8 डिसेंबर हा भारतासाठी काळा दिवस आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही विधेयक शेतकऱ्याचे विरोधात जे विधेयक मंजूर केलेलं आहे, महामारीच्या एवढ्या मोठ्या संकटकाळी जाणूनबुजून हा विधेयक आणलं गेलेलं आहे, त्याच्या निषेधात सोलापूर शहर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आणि सर्वांना एक गळगळीची विनंती करतो की शेतकरी असेल तरच आपला सर्व काही आहे. शेतकरीमुळेच शेतकरी हा आपला जागवणारा पोशिंदा आहे. अशा या पोशिंदाच्या पाठीमागं सर्वजण उभे राहावे अशी मी महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना विनंती करतो.